नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण तीस प्रश्नांची जी केची प्रश्ना एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहे टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तेवढ्याला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भिरा अवजल प्रवाह जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्हा या ठिकाणी गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक दुसरा स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणपन्नास या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी अशा क्रमांक दोन शेकरू या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पाचवा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य गॅन्स होईल प्रश्न क्रमांक सव्वा लंडन हे शहर खालीलपैकी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे लंडन हे शहर खालीलपैकी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक थेम्स नदी या ठिकाणी योग्यांस रईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणते आहे खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पावसाचे पाणी या ठिकाणी योग्यांश होईल प्रश्न क्रमांक नववा वृत्तपत्रासाठी लागणारा कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे वत्तपत्रासाठी लागणारा कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नेपा नगर या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक दहावा भारतामधील सर्वात तरुण पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या आहेत भारतामधील सर्वात तरुण पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या आहेत त्या ठिकाणी हिमालय पर्वत रांगा या ठिकाणी योग सुरु प्रश्न क्रमांक अकरावा महाभियोगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे महाभियोगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे तीन त्या ठिकाणी कलम या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बारावा भारताच्या कोणत्या राज्यामध्ये नालंदा विश्वविद्यापीठ आहे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नालंदा विश्वविद्यापीठ आहे शुक्रमांक एक नालंदा विश्व विद्यापीठ बिहार राज्य प्रश्न क्रमांक यूएस बीजेस खाली पैकी योग्य आसर कोई यूएस बीजे खाली पैकी योग्य आंसर कोई त्र ठिकाणी ऑशु क्रमांक दुनिवर्सल सीरियल बस याठिका योग्यन्स रोईल प्रश्न क्रमांक चौदावा हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही की हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ई सी जी या ठिकाणी योग रुईल

त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार पंचवीस सेमी या ठिकाणी राज्यांचे कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते असते राज्यांचे कायमस्वरूपी सभागृह हे खालीलपैकी कोणते असते त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक विधान परिषद या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक अठरावा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो त्या ठिकाणी विषाणू या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोठे भरते महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक वीस ॲल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते त्या ठिकाणी क्रमांक चार बॉक्साईड खनिज या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक एकवीस दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बावीस ब्रह्मपुत्रा ही नदी देशामधील कोणत्या राज्यामधून जाते ब्रह्मपुत्रा ही नदी देशामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन आसाम राज्य या ठिकाणी योग्य सुरुवात प्रश्न क्रमांक तेवीस कर्नाळ हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कर्नाळ हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी पक्षी अभयारण्य या ठिकाणी प्रश्न क्रमांक चोवीस दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना खालीलपैकी कोणत्या रंगाची सिद्धापत्रिकाही दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना खालीलपैकी कोणत्या रंगाची सिद्धापत्रिकाही दिली जाते त्या ठिकाणी पिवळ्या रंगाची या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंचवीस आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन क जीवनसत्व या ठिकाणी योग्यास होईल सव्वीस दगडी कोळशांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यामध्ये वसलेले आहे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असे राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले ठिकाण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दामोदर खोरे या ठिकाणी ह्याल प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही त्या ठिकाणी यमुना नदी या ठिकाणी अठ्ठावीस चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला खालीलपैकी कोणत्या कायद्याने मिळाले होते चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला खालीलपैकी कोणत्या कायद्याने मिळाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रोलट कायदा या ठिकाणी योग्य गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रथिनेही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात प्रथिनेही खालीलपैकी कशापासून बनलेली असतात कतीन, या ठिकाणी ठिकाणी प्रश्न क्रमांक तीस वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नायट्रोजन या ठिकाणी विधान परिषदेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे ते